नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 2024ची जाहिरात नुकतीच आलेली आहे, ज्यामधून 3 वेगवेगळ्या संवर्गासाठी 273 पदांची भरती होणार आहे. फॉर्म भरण्याची लास्ट डेट ही 5 जानेवारी पासून ते 25 जानेवारी पर्यंत आहे. मग याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पूर्व परीक्षेचा पॅटर्न काय असतो, अभ्यासक्रम काय आहे आणि पूर्वमधून मुख्य परीक्षेला विद्यार्थ्यांची सिलेक्शन निवड कशी केली जाते. व्हिडिओकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी स्पेशल न्यू इयरच्या धर्तीवर डिस्काउंटवर आपल्या बॅचेस चालू केलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला ह्या 4 प्रकारच्या बॅचेस बघायला मिळतात. कंबाईनच्या 2 बॅचेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला कंबाईन फक्त प्री घेऊ शकतात, कंबाईनची प्री प्लस मेन्स पण घेऊ शकता. त्यानंतर राज्यसेवेची किंवा MPSC संयुक्त राजपत्रित पूर्वपरीक्षा जी आहे त्याची पूर्वपरीक्षेची पण बॅच घेऊ शकतात, किंवा कंबाईन आणि राज्यसेवा किंवा राजपत्रित सेवा पूर्वपरीक्षा एकत्रित तयारी करण्यासाठी ही फाउंडेशन बॅच पण घेऊ शकता. ह्या सगळ्या बॅचवर तुम्हाला न्यू इयरची 20% ऑफ आहे. सो लवकरात लवकर ही ॲडमिशन तुम्ही घ्या. प्रथम येणाऱ्या 200 विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार आहे, नंतर ही सवलत 20% कमी होऊन तुम्हाला ही सवलतीमध्ये ॲडमिशन तुम्हाला नंतर मिळतील. सो आत्ताच तुम्हाला ह्या फीजमध्ये बॅचेस घेता येणार आहे. सो डायरेक्टली इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा, डायरेक्ट परचेस करा किंवा ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा. जाऊया मुख्य मुद्द्याकडे. आज आपण बघणार आहोत की ही जी राज्यसेवा राजपत्रित किंवा ज्याला आपण राजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा म्हणतो ती परीक्षा पॅटर्न कसा आहे. बघा, ॲड आलेली आहे 2024 274 जागांसाठी. एक्झाम तुमची होणार आहे 28 एप्रिल 2024. आता इथे एकूण 3 संवर्ग दिले, 274 जागा आहे. त्यामध्ये फॉर्म कधी भरायचा आहे तर 5 जानेवारीपासून 25 जानेवारीपर्यंत फॉर्म भरायचा. आता पहिलेच बघूया आपण MPSC पूर्वपरीक्षेचा पॅटर्न कसा आहे. पॅटर्न पूर्वपरीक्षेत जर बघितला तर पॅटर्नमध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 पेपर 2. पेपर 1 हा कंपल्सरी, पेपर 2 हा क्वालिफाईंग. कंपल्सरी याचा अर्थ असा आहे की ह्या पेपरच्या मार्कांवरती तुमची मेरिट थ्रो काय होणार आहे, मेन्सला तुमचं सिलेक्शन होणार, मेन्समध्ये तुमचं सिलेक्शन होणार. मग हा पेपर काय, हा पेपर फक्त अर्हताधारी आहे, अर्हताकारी आहे. म्हणजेच काय, ह्या पेपरला तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे. क्वालिफाय होण्यासाठी किती मार्क पाहिजे तर 33% म्हणजेच तुम्हाला आउट ऑफ 266 मार्क इथे पडले पाहिजे. आता हा पेपर दिल्यानंतर असं असतं की दोन्ही पेपर एकाच दिवशी असतात, 2-2 तासांचा वेळ त्यांना दिलेला असतो, बरोबर 2-2 आवर्सचा वेळ त्यांना दिलेला असतो. दोन्ही पेपर तुम्हाला साधारणतः डिग्री स्टँडर्ड, पहिला जो पेपर हा डिग्री स्टँडर्ड असतो आणि दुसरा जो पेपर आहे त्यामध्ये टॉपिकनुसार डिग्री 10वी लेवल आणि 10वी 12वी लेवलचे प्रश्न विचारले जातात. क्वेश्चन पेपर दोन्ही मीडियममध्ये, मराठी आणि इंग्लिश दोन्ही मीडियममध्ये प्रश्न विचारले जातात आणि MCQ पॅटर्न आहे, मल्टिपल चॉईस पॅटर्न आहे. ओके, आता एकाच दिवशी दोन्ही पेपर तुम्हाला द्यावे लागतात. मात्र दोन्ही पेपर दिले तरच तुमचा विचार हा मुख्यसाठी केला जाणार आहे. पण कशाच्या आधारावरती, पेपर 1च्या आधारावरती. तुम्ही जेव्हा एका दिवशी दोन्ही पेपर देतात म्हणजे 28 एप्रिलला तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे, दोन्ही पेपरच्या वेळेस आयोग चेक करताना पहिले हा पेपर चेक करतो. ह्या पेपरला जर तुम्हाला 66 मार्क पडले म्हणजेच 33% मार्क पडले तर आणि तरच तुमचा हा पेपर चेक केला जातो. जर इथे 66 मार्क पडलेच नाही, तुम्ही क्वालिफाय झालेच नाही, तर तुमचा पहिला पेपर चेक केला जात नाही, तुम्ही निवड प्रक्रियेतनं बाद झाल्यात, अपात्र आहात. जर तुम्हाला 66 मार्क पडले तर मग हा पेपर चेक केला जातो. मग इथे 66 मार्क पडले म्हणजे तुमचं सिलेक्शन मुख्य होईल असा त्याचा अर्थ होत नाही. तुमचा विचार मेरिटसाठी केला जाणार आहे, तुमचा विचार मेरिटसाठी. आणि मग मेरिट जे असतं, पूर्वमधून मुख्यला जाणाऱ्या मुलांची संख्या असते, त्यानुसार जे विद्यार्थी पात्र होतील त्या विद्यार्थ्यांची निवड मुख्याला होते. कशी होते पुढे बघूया आपण. सो इथे तुम्हाला कळलं असेल हे 2 पॅटर्न आहेत, 2 पेपर आहे तुमचे 200-200 मार्काचे. पैकी हा पेपर ज्याला आपण GS पेपर म्हणतो, जनरल स्टडीचा, आणि हा जो सेकंड पेपर आहे याला CSAT पेपर म्हणतो, सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट त्याला म्हटलं जातं. मग याच्यामध्ये सिलेबस काय असतो, थोडक्यात सिलेबसकडे जाण्यापूर्वी, दोन्ही पेपरला निगेटिव्ह मार्किंग लागू आहे का? येस आहे. 25% निगेटिव्ह सिस्टीम दोन्ही पेपरला लागू आहे. आता त्यामध्ये जो दुसरा पेपर आहे ना, CSAT म्हणतो आपण त्याला, ह्या CSAT पेपरमध्ये डिसिजन मेकिंगचे असे प्रश्न आहेत की ज्याला निगेटिव्ह मार्किंग लागू नाही, ते पुढे मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर सेकंड आहे, तुम्हाला प्रश्न जर एका प्रश्नाची एकापेक्षा जास्त उत्तरं दिली तर तो प्रश्न तुमचा चुकीचा गणला जातो आणि त्याला निगेटिव्ह सिस्टीम लागू आहे. तिसरं म्हणजे काय, एकूण अंतिम गुणांची बेरीज क्लीन ती जर पॉईंटमध्ये आली तर पॉईंटमध्येच तुमचा कट ऑफ लागणार आहे, राऊंड फिगर केलं जात नाही. आणि चौथं म्हणजे तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर दिलं नाही तर त्याला त्या प्रश्नाला मार्क मिळत नाही, तो निगेटिव्ह मध्ये पण जात नाही.
पुढे बघूया आपण एमपीएससी हा प्रीचा सिलेबस कसा आहे. मग बघा सिलेबस प्री मध्ये पेपर वन तुम्ही लक्षात घ्या. पेपर वन ज्याला आपण काय म्हणतो जीएसचा पेपर किंवा जनरल स्टडी सामान्य अध्यायांचा पेपर 100 प्रश्न 200 मार्कांसाठी असतात. प्रत्येक प्रश्नाला 2-2 मार्क असतात. यामध्ये सब्जेक्ट जर बघितले तर 7 सब्जेक्ट आहे. 7 कोणते सब्जेक्ट आहे, हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स एन्व्हायरमेंट आणि करंट असे 7 सब्जेक्ट तुम्हाला इथे अभ्यासणं गरजेचं आहे. जर सिलेबस तुम्ही बघितला तर सिलेबस अगदी एक दोन लाईन मध्ये दिलेला आहे. याचा सिलेबस डिटेलमध्ये अनालिसिस आपण युट्यूबवरती टाकलेला आहे. युट्यूबला तुम्ही जर गेलात इग्नाइट अकॅडमीच्या तर युट्यूबवरती सगळ्या विषयांचं अनालिसिस करून आपण टाकलेलं आहे. व्यवस्थित व्हिडिओ बघा. प्रत्येक फॅकल्टीने प्रिव्हियस इयरला कसे प्रश्न आले, सिलेबस काय सांगतो, मागच्या 7 वर्षाचे क्वेश्चन पेपरचा अनालिसिस सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. सो हा चॅनल लगेच सबस्क्राईब करा, कारण इथेच तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहे. पीवायक्यू अनालिसिस पण आणि सिलेबस पण भेटणार आहे. ओके, आता हे झाले 7 सब्जेक्ट. त्यानंतर पुढे जाऊया, प्रश्न कसे येतात मग ह्या प्रिलिमला, ह्या पहिल्या पेपरला, जो की जीएसचा पेपर आहे. हा जीएसचा ज्याला पहिला पेपर आहे आणि हा काय कंपल्सरी आहे आणि याच्यावरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. मग आता इथे जर बघितलं तर इतिहासावरती बघा, हा 2022 हे अनालिसिस केलेलं आहे. इतिहासावरती 15 प्रश्न, भूगोलवरती 15 प्रश्न, राज्यशास्त्र 15 प्रश्न, चालू घडामोडी 15 प्रश्न प्रत्येकी. राहिले 3 सब्जेक्ट, त्यानुसार बघितलं तर सामान्य विज्ञान सगळ्यात जास्त आहे, 25 प्रश्न आहे. अर्थशास्त्रावर 10 प्रश्न आणि इन्व्हायरमेंटवरती 5 प्रश्न आलेले आहेत. आता हे तुम्हाला का सांगतोय, हे का सांगतो, कारण तुम्हाला पेपरचा अभ्यास करत असताना पॅटर्न लक्षात घ्यायचा, पॅटर्ननुसार प्रत्येक विषयाचं वेटेज लक्षात घ्यायचं, वेटेजनुसार त्या त्या विषयाला तुमचा विकनेस किती, तुमची स्ट्रेंथ किती आहे आणि तुमच्या विकनेसवरती काम करायचं. अशा पद्धतीने जर क्वालिटी स्टडी केला तर इथे मार्क तुम्हाला मिळणार आहे आणि ह्या पेपरच्या माध्यमात तुम्ही मेन्सला क्वालिफाय होणार. सो असे 100 प्रश्न आहेत, 2 तासात सोडवायचे प्रत्येकी 2 मार्कासाठी. 200 मार्कांचा हा पहिला पेपर जीएसचा असणार. ओके, आता जाऊया दुसऱ्या पेपरकडे. दुसरा जो पेपर आहे, दुसरा पेपर ज्याला सीसॅट म्हणतो आपण, सिव्हिल सर्व्हिस एप्टिट्यूड टेस्ट म्हणतो आपण त्याला, पेपर 2 आहे. हा काय क्वालिफाईंग आहे, याला 66 मार्क किंवा 33% मार्क तुम्हाला पाडायचे आहे. मग याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं 7 सब्जेक्ट किंवा 7 टॉपिक याच्यामध्ये दिले, त्यातलं मेन टॉपिक जर आपण डिस्कस केलं तर 4 मध्ये कन्वर्ट करूया आपण त्याला, जे की कॉम्प्रिहेन्शन आहे मराठीचा आणि इंग्लिशचा आहे. मराठीचा पॅसेज असतो, इंग्लिशचा पॅसेज असतो, दोघांनी मिळून पण पॅसेज असतात. त्यानंतर डिसिजन मेकिंगचे 5 प्रश्न असतात आणि मॅथ रिझनिंगचे 25 प्रश्न असतात. असे टोटल 80 मार्कांचा हा पेपर आहे, सेकंड पेपर. याला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे, ऍज इट इज. जो क्वेश्चन पेपर फर्स्टला आहे तेच नियम सेकंडला पण लागू आहे. आता यामध्ये प्रश्न कसे येतात बघा, हा पेपर कोणता आहे, सीसॅटचा आहे. सीसॅटचा पेपर आहे, सीसॅट. यामध्ये प्रश्न फक्त मराठी उतारा, एक पॅसेज येतो, 5 प्रश्न त्याच्यावरती आहे. फक्त इंग्लिशचा उतारा, फक्त इंग्लिशचाच उतारा, एक पॅसेज येतो, 5 प्रश्न. मराठी प्लस इंग्लिश दोन्ही मिळून अशी उतार येतात. मग तुम्ही कोणताही वाचू शकता, एकतर मराठीचा वाचा किंवा इंग्लिशचा वाचा. प्रश्न सोडवताना एकतर मराठीत उत्तर द्या, इंग्लिशमध्ये काही प्रॉब्लेम नाही. प्रश्न सुद्धा दोन्ही मीडियममध्ये असतात सगळ्यांचे प्रश्न, फक्त इथे इंग्लिश आणि मराठी पॅसेज मात्र कंपल्सरी आहे. असे हे 8 पॅसेज आहेत, 40 प्रश्न यावरती येतात. गणित बुद्धिमत्तावरती 25 प्रश्न येतात आणि निर्णय क्षमतेवरती 5 प्रश्न. असे 80 प्रश्न, 80 प्रश्न प्रत्येकी किती मार्काला, मग हे येणार आहे 2.5 मार्काला. असे एकूण 200 मार्कांचा हा सेकंड पेपर 2 तासात सोडवायचा. आता इथे महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की निर्णय क्षमता याला निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती लागू नाही आहे. म्हणजे इथे तुम्हाला मार्क कसे असतात, लागू नाही. याला मार्क कसे असतात, तुम्ही जर ॲक्युरेट आन्सर दिलं तर 2.5 मार्क मिळेल, तुमचे जर थोडंफार चुकत असेल तर 2.0 मार्क मिळेल, तुमचं अगदीच बरोबर नसेल तर 1.5 मार्क मिळेल. असे अशा पद्धतीने मार्क तुम्हाला दिले जातात. म्हणजे तुम्हाला इथे मार्क मिळतातच, निगेटिव्ह मार्किंग याला लागू नाही. पण विचार करा प्रश्न कसा असतात, त्यानुसार तुम्हाला उत्तर द्यायचं. आता प्रश्न कसे असतात यासाठी तुम्हाला परत एकदा सांगेल मी, युट्यूबवरती आपले हे सेशन सगळे चालू आहेत. एकदा व्यवस्थित बघा कसे प्रश्न विचारले जातात, कसे प्रश्न विचारले जातात, कोणते टॉपिक महत्वाचे, कोणत्या टॉपिकला, कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज आहे. त्यानंतर हे बघितलं जीएस हा सीसॅटचा पेपर आहे, तुम्हाला 66 मार्क पडतात. तुम्ही कोणते उत्तर देऊ शकता, कंपल्सरी तुम्हाला गणित बुद्धिमत्ता सोडवावं लागेल, हे सोडवावं. या टोटल 80 प्रश्नांपैकी कोणतेही प्रश्न सोडवा तुम्ही, तुम्हाला 66 मार्क पडले. जर एखाद्या विद्यार्थ्याला 66 पेक्षा जास्त मार्क पडले, एखाद्याला फॉर एक्झाम्पल 90 पडले, 180 पडले, याचा काही उपयोग होणार आहे का, नाही. हा फक्त क्वालिफाईंग आहे, याचा उपयोग तुम्हाला मेरिटसाठी होणार नाही. पुढे आता पूर्वमधून मुख्यमध्ये मग कसं सिलेक्शन होतं, मी तुम्हाला आत्ताच काही मुद्दे सांगितले, त्यातले काही मुद्दे मी अजून क्लिअर करतो. बघा ही प्रक्रिया जी आहे ना, 3 टप्प्यात एक्झाम होते, पूर्व, मुख्य आणि मुलाखत. तुम्ही आता सध्या पूर्वचा विचार करता आणि पूर्वमधून तुम्हाला मेन्समध्ये यायचं आहे. मग काय इथे काय क्रायटेरिया आहे, तर क्रायटेरिया काय बघा. आता तुम्हाला माहिती आहे राजपत्रित सेवा आहे, राजपत्रित ज्याला आपण काय म्हणतो, गॅझेटेड म्हणतो. गॅझेटेड याच्या अंदर किती आहे, 9 प्रकारच्या वेगळ्या सेवा आहे, जसं की 9 प्रकारचे संवर्ग आहे. जसं की या वर्षी 2024 3 संवर्गांतर्गत 273 जागा आलेल्या आहेत. मग यासाठी तुम्हाला पूर्वपरीक्षा कॉमन आहे, एकच पेपर आहे सगळ्यांसाठी.
एकच पेपर म्हणजे पूर्व परीक्षेचे दोन पेपर आहेत, पॅटर्न सगळ्यांना सारखा आहे. मग हे दोन पेपर तुम्ही दिल्यानंतर एकच संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. दुसरं काय, दुसरं सांगितलं की संयुक्त परीक्षेच्या जाहिरातीला अनुसरून, आता तुम्ही जो फॉर्म भरत आहात ना, जाहिरातीला अनुसरून तुम्ही जी पण माहिती एक किंवा त्यापेक्षा जास्त संवर्गासाठी बसू शकत असाल तर तुम्हाला ऑप्शन आहे. म्हणजे आता फॉर्म भरताना तुम्ही असं नाही की एखाद्या पोस्टसाठी अप्लाय करताय का, नाही, सगळ्या संवर्गाच्या अंतर्गत जेवढेही पद आलेले आहेत म्हणजे डायरेक्ट टोटल 273 तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर. सपोज एखादा इंजिनिअरिंगचा असेल, सिव्हिल इंजिनिअरिंगचा असेल, तो सगळ्याच ठिकाणी क्वालिफाय तर सगळ्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. एखादा बीएससी ग्रॅज्युएशन आहे, तो ग्रॅज्युएशनच्या अगेन्स्ट जे जे पद आहेत राज्य सेवेच्या अंतर्गत जे पद आहेत त्या सगळ्यांना अप्लाय करू शकतो. फी वेगळी लागत नाही, एकच टाइम फी भरायची पूर्व, बाकी वेगळी लागत नाही. मेन्सला मात्र परत वेगळी आहे, येतं लक्षात. सो जास्त समोरसाठी बसू इच्छित असाल तर आत्ताच फॉर्म भरताना विचार करा, नंतर तुम्हाला बदलता येणार नाही. पूर्व परीक्षेला जी माहिती तुम्ही देणार आहात त्याच माहितीच्या आधारे तुमचं पुढे सिलेक्शन होणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा काय, पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर करताना परीक्षेसाठी दिलेला विकल्प माहिती अंतिम समजण्यात येईल, तो मुद्दा तुम्हाला मी इथेच क्लिअर केलेला आहे. त्या आधारे प्रत्येक परीक्षेसाठी स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल. म्हणजेच पूर्वमधून तुम्ही जेव्हा मेन्सला जातात, आता मेन्सला सपोज तीन संवर्ग आहे, जसं की पहिले आहे राज्यसेवा, दुसरा आहे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, आणि तिसरा आहे वन सेवा. मग आता तुम्ही मेन्सला जेव्हा जातात, एखादा विद्यार्थी आहे जो विद्यार्थी ह्या तिघांनाही क्वालिफाईड, तिघांसाठी त्यांनी फॉर्म भरलेला आहे, मग तुमचा जो कट ऑफ लागतो ना तिघांसाठी वेगळा लागतो, तिघांसाठी वेगळा. म्हणजे तुम्ही तिन्ही एक्झाम देऊ शकता, तिन्ही ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊ शकता, इथे पण, इथे पण आणि इथे पण. फक्त त्यांच्या एक्झाम मात्र मेन्स ह्या वेगवेगळ्या असतात, त्यांचा सिलेबस पण वेगवेगळा असतो, त्यांचा पॅटर्न पण वेगवेगळा असतो. सो मेन्स बद्दल मी नंतर बोलतो तुम्हाला, पण इथे लक्षात घ्या पूर्वमधून मुख्यमय जात असताना. आता असं आहे तुम्हाला पूर्वचाच अभ्यास करायचा, मेन्सचा करायचा, त्यामुळे मेन्स बद्दल मी काही बोलत नाही आता. सो आता तुम्ही काय करा, पूर्ववरती कॉन्सन्ट्रेट करा आणि फॉर्म भरताना जिथे जिथे तुम्ही क्वालिफाईड आहे, कारण फी तर तेवढीच भरायची आहे, एकाला भरलं काय, दोनला भरलं काय, तीनला भरलं काय, फी तीच आहे. सो जेवढ्यासाठी तुम्ही क्वालिफाईड त्या सगळ्यांसाठीचा फॉर्म भरून टाका. सो लक्षात घ्या, आता ही मुख्य परीक्षा जी मात्र काय सेपरेट सेपरेट काय स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येते, हे लक्षात घ्या, यांच्या स्वतंत्र. पण राज्यसेवेत जसं की फॉर एक्झाम्पल आता राज्यसेवेतनं किती पद आलेत, सपोज 12 पदांसाठीची भरती होते, आता जी ऍड आली ती 12 पदांची, मग 12 पदांची जर भरती असेल तर 12 पदांसाठी मुख्य परीक्षा एकच असेल. प्रत्येक संवर्गाची सेपरेट नाहीये, प्रत्येक संवर्गाची सेपरेट आहे, प्रत्येक संवर्गाच्या अंतर्गत जी पद आहे त्यांची मात्र एकच परीक्षा. जसं की हा एक संवर्ग आहे राज्यसेवा, त्याच्या अंतर्गत 12 पद आहे, ह्या 12 पदांसाठी 12 प्रकारच्या एक्झाम, एकच पॅटर्न आहे, एकच पॅटर्न मुख्य परीक्षेचा, ती वेगळी नाही. हा मात्र राज्य एखादा विद्यार्थी तिन्ही ठिकाणी, तिघांच्या मात्र एक्झाम वेगवेगळ्या आहे. समजत असं तुम्हाला मला काय सांगायचं आहे. सो ह्या नाव दिले बघा, सध्या 8 परीक्षांचे संवर्गाचे नाव दिलेले, अशा पद्धतीने हे संवर्ग वेगळे आहेत. त्यापैकी तुम्हाला आता मी जो सांगितलं तो राज्यसेवेचं सांगितलंय. सो प्रिलिम मधून मेन्स मध्ये जात असताना किती विद्यार्थी जातात, तर प्रिलिम मधून मेन्सला जात असताना उपलब्ध जागेच्या 13 ते 15 पट विद्यार्थी मेन्सला जातात. फॉर एक्झाम्पल आपल्या जी जागांची संख्या आली तुम्ही बघितली असेल, राज्यसेवेला किती जागांची संख्या आहे, राज्यसेवेला जागा आहे फॉर एक्झाम्पल 205. मग 205 जर जागा असतील तर राज्यसेवेला 205 अगेन्स्ट आता प्रिलिमला किती विद्यार्थी, मी त्याला म्हणतो की लाखो विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. पण मी एक उदाहरण घेतलं की साधारणतः 205 जागेंसाठी 1000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, 10,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, बरोबर. मग प्री मधून मेन्सला किती विद्यार्थी जातील, तर जेवढ्या वॅकन्सी आहे त्याच्या किती पट जाणार, साधारणतः 15 पट. मग याची 15 पट केले तर 15 × 30 म्हणजे 15 5 राऊंड फिगर मी पकडलं, इथे 205 200 घेतले, 15 × 30 म्हणजे 3000 विद्यार्थी मेन्सला जातील 10,000 पैकी. इथे राहिलेले बॅलन्स 7000 विद्यार्थ्यांनी परत पुढच्या वर्षी तयारी करायची. इतकं क्लिअर आहे. 15 पट विद्यार्थी घेतले, तरी कधी कधी 17 पट घेतात, कधी 19 पट पण घेतात. डबल आणि 15 पट आपण एक सरासरी लक्षात घेऊया. त्या पद्धतीने प्रिलिम मधून मेन्स मध्ये हे विद्यार्थी जाणार आहे. सो अशा पद्धतीने हा एक पॅटर्न आहे पूर्व परीक्षेचा. काही अडचण असेल तर नक्की माझ्यापर्यंत कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाईट अकॅडमी आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही जर ह्या एक्झामची तयारी करत असाल तर इग्नाईट अकॅडमीकडनं नवीन वर्षाच्या ऑफरमध्ये तुम्हाला फीमध्ये डिस्काउंट देऊन बॅचेस आपण चालू केलेल्या आहे. ह्या सगळ्या बॅचेसचं फी स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. लगेच इग्नाईट अकॅडमीचं ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा किंवा खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा. काही शंका असेल नक्की आमच्यापर्यंत कळवा. तुर्तास मी इथेच थांबतो, पुन्हा भेटूया. धन्यवाद.